उद्धव ठाकरेंचा धर्म कुठला, कारण का त्यांनी हिंदू धर्म तर कधीच सोडलेला आहे, त्यांचा राजकीय धर्मांतर झालेला आहे, सुंता करून त्यांना लव जिहाद झालेला आहे, त्यांनी पहिला आपला धर्म सांगावं, हेही सांगावं की त्यांच्या शरीरामध्ये भगवं रक्त अजूनही आहे का, ते भगवायचं हिरवं झालेलं आहे। अगर ते खरंच धर्म अभिमानी आहेत, हिंदुत्वाचे पुरस्कार ते आहेत, तर मग मुस्लिम लॉ बोर्डचे सदस्य कुठल्याही दुसऱ्या हिंदुत्वादी नेत्याला न भेटता फक्त आपल्या हक्काचेच मुल्ला उद्धवजींना कसे भेटायला गेले? उद्धव ठाकरेंचा बॅनरवर धर्म अभिमानी म्हणून उल्लेख केलेला आहे। या निमित्ताने मला विचारायचं आहे की नेमकं उद्धव ठाकरेंचा धर्म कुठला, कारण का त्यांनी हिंदू धर्म तर कधीच सोडलेला आहे, हिंदू धर्माचा द्वेष करताना ते दिसतात, ज्यांचा राजकीय धर्मांतर झालेला आहे, सुंता करून त्यांना लव जिहाद झालेला आहे, त्यांनी पहिला आपला धर्म सांगावं, हेही सांगावं की त्यांच्या शरीरामध्ये भगवं रक्त अजूनही आहे का, ते भगवायचं हिरवं झालेलं आहे। अगर ते खरंच धर्म अभिमानी आहेत, हिंदुत्वाचे पुरस्कार ते आहेत, तर मग मुस्लिम लॉ बोर्डचे सदस्य कुठल्याही दुसऱ्या हिंदुत्वादी नेत्याला न भेटता फक्त आपल्या हक्काचेच मुल्ला उद्धवजींना कसे भेटायला गेले? समान नागरी कायद्याबद्दल जसं आदरणीय बाळासाहेब भूमिका घेते तसे उद्धवजी भूमिका का घेताना दिसत नाही? म्हणून मुळामध्ये पहिलं उद्धवजींनी आपला धर्म सांगावा आणि मग स्वतःला धर्म अभिमानी बोलून घ्यावं।